लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी चालू झाली आहे आणि नांदेड आणि लातूर मतदारसंघातले दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत. महाविकास आघाडी म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? मला असं वाटतं की महाविकास आघाडीनं लातूर आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या मतदारसंघामधलं जे वातावरण आहे ते वातावरणही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. त्यामुळे लातूर लोकसभेचा उमेदवार सुद्धा महाविकास आघाडीचा 100% निवडून येईल आणि नांदेडची जागा कितीही काही लोकांनी प्रतिष्ठेची केली त्याही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे 100% निवडून येईल. आपण गेल्या वेळेस भाजपच्या उमेदवारानं काँग्रेसच्या उमेदवाराला पाडलं होतं, परंतु आता यावेळेस अशोकराव चव्हाणच भाजपमध्ये गेल्याने भाजपची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असं म्हणजे कसं वाटतं मला? एका बाजूनं जरी सगळे नेते अशोक चव्हाण साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश असेल किंवा त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आत्ताचा जो खासदार आहे नांदेडमधला प्रताप चिखलीकर नावाचा, त्याच्या पायाखालची वाळू घसरत चालल्यामुळे त्याचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं म्हणजे नांदेडला भारतीय जनता पार्टीला दोन खासदार राज्यसभेवर द्यावं लागले, दुर्दैव आहे लक्षात ठेवा. ज्यांनी या मतदारसंघाचं लोहाकंदारचं वाटोळं केलेला माणूस नांदेडचं वाटोळं करायला गेलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की नेत्यांची फौज जरी स्टेजवर दिसली तर मतदार हा भारतीय जनता पार्टीला प्रताप चिखलीकरांना नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये 100% नाकारणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या ठिकाणी वरवर असं जरी चित्र दिसत असले की नेत्यांची फौज आहे, परंतु मतदारांनी नांदेड आणि लातूरच्या ठरवलेला आहे या ठिकाणच्या दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यायचं. खरं तर गेल्या 2009 पासूनचा जर इतिहास बघितला तर लातूर लोकसभा मतदारसंघामधलं चित्र हे भारतीय जनता पार्टीला अनुकूल होतं अशा पद्धतीचं होतं. त्याचं कारण हे होतं की या ठिकाणी काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीचे जे जे घटक पक्ष त्या काळामध्ये होते त्या ठिकाणी त्यांचं काम नव्हतं किंवा जेवढं प्राबल्य असायला पाहिजे तशी परिस्थिती नव्हती. परंतु या निवडणुकीमधली परिस्थिती वेगळी आहे लक्षात ठेवा. या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये गावागावामध्ये वस्तीवर तांड्यावर अनेक ठिकाणी आहे आणि या ठिकाणी शिवसेनेची ताकद आज महाविकास आघाडीचे जे आपले उमेदवार आहेत शिवाजीराव डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या मागं तेवढ्याच ताकदीनं मजबूतीनं उभी आहे. त्यामुळे शिवाजीराव काळगेंना हे जरी 70,000 लीड भारतीय जनता पार्टीच्या सुधाकर संघानेला मिळालं, उलट लीड या मतदारसंघामध्ये आम्ही निश्चितच देण्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून निश्चितच प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की लातूरचा जो खासदार आहे ते इथल्या लोकांना माहितच नाही ना. आमचा उमेदवार 2-3 दिवसापूर्वी जाहीर झाला, 5-6-7 तारखेला किंवा परवा आम्ही आमचा खासदार आमचा उमेदवारही या ठिकाणी निश्चितच येणार आहेत लक्षात ठेवा, लोकांचे संपर्क करणार आहेत. परंतु जो खासदार मागच्या 5 वर्षापूर्वी निवडून आल्याच्या नंतर मतदारसंघाला ज्याचा चेहरा माहित नाही अशा पद्धतीचा खासदार आणि मला असं वाटतं की एक डमी खासदार भारतीय जनता पार्टीनं जो मतदारसंघामध्ये दिलाय त्याला या ठिकाणची लोकही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणलं 70,000 लीड कमी करून उरलेलं 70,000 लीड डॉक्टर शिवाजीराव काळगेंना याही मतदारसंघामध्ये मिळणार आहे. मी म्हणून म्हटलं की आज नांदेड आणि लातूरचा जर दोन्ही लोकसभेचा जर विचार केला दोन्ही उमेदवारी प्रचंड मताधिक्याने 100% निवडून येतील आणि इथल्या दोन्ही खासदारांना घरी बसवण्याचं काम हे निश्चितच या मतदारसंघामध्ये माझी सुज्ञ मतदार बंधू भगिनी करतील याची मला खात्री आहे. उमेदवार जाहीर झाला असतानाही महाविकास आघाडी कुठेतरी एकत्र आलेले दिसत नाही. नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर परवा लातूरला एक मोठी बैठक झाली, त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामधून सगळ्या मतदारसंघाचे लोक गेले होते आणि 2 तारखेला महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा लातूरला लोह्याला व्यंकटेश गार्डन मंगल कार्यालयामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की एखादा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन ते मोठं बांधून पुढच्या काळामध्ये काम करणे सगळ्यात मोठं काम आहे आणि महाविकास आघाडीची सगळी मंडळी या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं काम करतील आणि 2 तारखेला या मतदारसंघामध्ये कामाचा आम्ही शुभारंभ त्याच पद्धतीने करतोय. ज्या पद्धतीने नांदेडमधून अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले त्याच पद्धतीने देशमुख कुटुंबातले अमित देशमुख हे बी भाजपमध्ये प्रवेश करणार होते अशी चर्चा होती. मला असं वाटतं की मी मागच्या वेळेसही सांगितलं एखादा माणूस गेल्यानंतर त्या पक्षाची विचारधारा किंवा त्या पक्षाचा मतदार हा कधीच बदलत नसतो, त्यामुळे नेते गेले म्हणजे मतदार गेला या आविर्भावामध्ये आज भारतीय जनता पार्टीची जी मंडळी आहे तर मला असं वाटतं की त्यांना त्या माझ्या शुभेच्छा आहे. तुम्हाला ती गोष्ट लखला पाहिजे लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणचा मतदार हा महाविकास आघाडीच्या बरोबर 100% आहे. म्हणूनच तुम्हाला म्हटलं की लातूर आणि नांदेडची अनेक उमेदवार म्हणजे अनेक मतदार अनेक आज त्यांच्याबरोबर असलेली स्टेजवर बसणारी मंडळी त्यांच्यासोबत फिरणारी मंडळी आम्हालाही सांगतायत
आम्ही नाईलाजानं आमची इच्छा नसतानाही या निकालांच्या बरोबर फिरतोय, परंतु मतदानाच्या मतपेटीद्वारे 100% आम्ही महाविकास आघाडीला मतदान करून तुमच्या उमेदवाराला निवडून आणू, अशा पद्धतीचं चित्र आहे, लक्षात ठेवा. इकडली देशमुख कुटुंबाची काय भूमिका चालू आहे? कारण देशमुख कुटुंबांनीच हा खरं तर डॉक्टर शिवाजीराव काळगेंची उमेदवारी खरं तर दिलेली आहे, लक्षात ठेवा. आणि मी देशमुख कुटुंबियांचं, काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं खरंच अभिनंदन करेन. अत्यंत सुशिक्षित एक डॉक्टर, एक चांगला उमेदवार, सर्वसामान्य कुटुंबामधला उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगेच्या रूपानं आज महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. त्यामुळे देशमुखांची ताकद आणि उरलेली विनायकराव पाटील आमचे अहमदपूरचे माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांची ताकद आणि लोहा खंदारमध्ये शिवसेनेची वाढलेली ताकदीच्या रूपानं या मतदारसंघामध्ये 70,000 मताधिक्य आमच्या उमेदवाराने मिळेल, अशा पद्धतीची शाश्वती आणि गॅरंटी 100% मला लक्षात ठेवा. वसंतराव चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने उमेदवार दिली, परंतु वसंतराव चव्हाण हे आजारी असल्याची ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे मतदारसंघामध्ये, त्याचे भांडवल केले जात आहे, सत्य परिस्थिती काय आहे? खरंतर प्रताप चिखलीकर नावाचा एक गारुडी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढतोय, तो अफवा पसरवण्याशिवाय दुसरं काही काम करू शकत नाही. त्यामुळे वसंतराव चव्हाण हे पूर्ण फिट आहेत, लक्षात ठेवा. त्यांना कसल्याही पद्धतीचा आजार नाही, रोज सकाळी 6 रात्री 12 काम करणार आहे, आमचा उमेदवार आहे. त्यामुळे मी एवढं सांगेल की त्यांना डायलिसिस करावं लागतं, ही जी अफवा पसरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा भारतीय जनता पार्टीची ही जी अफवा पसरवणारी मंडळी करतायत, मी तुम्हाला एवढं सांगेल की ते डायलिसिसवर नाही, परंतु येणाऱ्या 4 जूनला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रताप चिखलीकरला डायलिसिसवर ते व्हेंटिलेटरवर नेण्याचं काम आमचा उमेदवार निश्चितच पुढच्या काळामध्ये करेल, याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या मतदारांना, वसंतराव चव्हाण पूर्ण ताकदीने फिरत आहेत, पूर्ण फिट आहेत, लक्षात ठेवा. अशा पद्धतीच्या अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून खरं तर त्यांच्या पायाखालची वळू आतापासून सरकारला लागलेली आहे. त्यामुळे आमच्या उमेदवाराच्या बद्दलच्या अशा अफवा पसरून सहानुभूती मिळवण्याचा ही मंडळी प्रयत्न करते, यापासून सावध राहावं, एवढंच या निमित्तानं माझं आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे. आणि या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगेन की वसंतराव चव्हाणांसारख्या एका सुज्ञ, चांगल्या, सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाणारा जो उमेदवार आहे, त्याच्या मागं आपण ताकदीने उभं राहावं, एवढीच आपल्याला विनंती करू.